तिथं स्टेप पण मस्त आहेत खाली उतरायला, पाणी पण एकदम क्लीन आहे, जबरदस्त आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकी सकपाळकर, पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, मुंबईला आलेलो आणि बरेच दिवस कामाच्या गडबडीतच होतो, पण तिथून एक कामातूनच एक विरंगुळा क्षण, विरंगुळा कुठंतरी बाहेर जाण्याचं, एन्जॉयमेंट करण्याचे ते दिवस परत आठवतात आणि ते सुद्धा परत प्लॅन होतात. सो आमचा परत प्लॅन झाला आहे, मागे गुहागरला गेलेलो ना, सो आमची सगळी टीम, किरण दादा आहे, आम्या पित्यासुद्धा गावावरनं आलेला आहे आणि बरीच जण आहेत. सो मजा येणार आहे, जे गुहागरला होतो ती टीम सगळी, क्रिएटर्स वगैरे आहोत आणि फ्रेंड सर्कल आहोत. सो पुन्हा एकदा मजा येणार आहे. आपलं विजया भाऊ आहे, त्यांनी हा सगळा प्लॅन केलेला आहे आणि सगळ्यांचाच प्लॅन झालेला आहे. सो पुन्हा एकदा माझ्यासोबत एक मेंबर हा आपला भाऊ आहे, राहुला सुद्धा ऍड झालेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा येतोय, मागच्या टायमाला. सो राहुल सुद्धा आहे, दोघं जातोय लोणावळ्याला जाणार आहोत. कुठलं काय लोकेशन आहे ते समजेलच, तू विजय सांगेलच तिकडनं, माहित नाही. सगळेजण नेरूळ तिला आलेत, आता आम्ही जायचंय, कारण जरा कामाच्या गडबडीत होतो, ठाण्याला गेलेलो, आलो आता आणि आता इथून निघतोय. येस, सगळ्यांच्या फोनवर फोन. आणि राहुलने एक गिफ्ट आणलेला आहे, हा बघ आहे. सो हा दिलेला गिफ्ट एक नाशिकचे आपले सबस्क्रायबर आहे, त्यांनी राहुलला सुद्धा सेम दिलाय, मला सुद्धा सेम दिलेला आहे, थँक्यू सो मच. त्यांचं जितेंद्र चव्हाण असं नाव आहे, त्यांनी दिलेलं आहे, थँक्यू सो मच. आपलं गिफ्ट पोहोचलेलं आहे, खूप छान आहे. आणि हा आर्ट कोणी केले तर राहुल माचिवने यांनी केलेली आहे, खूप छान आहे. हा, आणि आपलीच आपल्याच मुलांनी केलेलं आहे. तुम्हाला कधी आर्टला लागला असे पेंट वगैरे, याला नक्की कॉल करा तुम्ही आणि बनवून घ्या. तर चला आता आपण निघूया. आणि इकडं उन्हाळे फंटर भेटलेले आहेत. काय काय खाल्लायस? काय सुपारी? किरण दादा भेटलाय, ए रोया आणि राहुल, अजून दोघ जण यायचे ज्यांनी प्लॅन केलाय तेच नाही आलेत अजून. चला तर आता इथून निघतोय आम्ही लोणावळ्याला जायला डायरेक्ट. किती चला? मी लहान असताना एक गाणं ऐकलं होतं, लोणावळा खंडाळा आणि काहीतरी डेंजर. मी तिकडे लोक कशा लागला तुम्हाला माहितीये, पण आमचं तसं काहीच नाहीये, फिरायला चाललंय. चला मग कुठं कुठं जायच हनीमूनला. कर्जत फाट्यावर आलोय, वाजलेत 6:30. आमचे दोन सणके सोंडके अजून यायचे बाकी आहेत. कुठे आहेत ते दोन सोंडके? कुठे आहेत खर्च सांगू का? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माझ्या शैलीला रिस्पेक्ट खूप आहे मला, पण ते खर्च करणार ना म्हणून मी सहन करतो एवढं सगळं. आता मी सहन नाही करत. किरण सांग, ते खर्च करणार म्हणून थांबलोय. ते दोघ जण येणार आहेत ना, ते खर्च करणार आहेत म्हणून आम्ही थांबत नाही. चला मारो मारो इनको. मित्रांनो, आत्ता आलो, 8:30 वाजले आणि विजया
सगळे अरेंजमेंट विजयने केले आणि विजय इथे कोण आहे म्हणजे माझे साडू आहेत अमित काळभोर हे लोणावळ्याचे प्रॉपर आहेत त्यांचे असे बंगलो आहेत जे पिकनिकसाठी स्पॉटसाठी ग्रुप्स येतात त्यांच्यासाठी सेपरेट पूल वगैरे पाहिजे असतं कोणाला ते अरेंज करतात म्हणजे हे पण पूर्ण घरासारखं आहे म्हणजे हे वरती रावलं जाऊ ना आलास तर वरती पण जाऊन येऊया पूर्ण घरासारखं आहे रे भारी असं वाटतं घरात आलोय इकडं बाथरूम बेडरूम आहे इकडं पण आहे ह्या साईडला बेडरूम खतरनाक बाल्कनी आहे रे पण ही बाल्कनी आहे भारीच आणि अशा प्रकारे आहेत सगळे इकडे विल्ला अरे कसली भारी आहे एक नंबर आहे बाल्कनी जय आईला मस्त आहे ना बाल्कनी इकडे लाइटिंग वगैरे पण आहे हा इकडे पण आहे इकडे पण टेबल वगैरे डायनिंग टेबल आणि इकडे बसायला आहे कौलारू आहे ह्या जागेला पलीकडे त्यांची आहे बाजूला माणसं आहेत स्विमिंग पूल पण आहे आम्ही स्विमिंग पूलला उद्या जाणार आहोत सकाळी सो आता डायरेक्ट भेटूया सकाळी शुभ सकाळ मित्रांनो थेट सकाळी भेटतोय कारण रात्री काय दाखवण्यावर काही एवढं नव्हतं रात्री काय व्हिडिओच नाही केली सो आज खूप धमाल मस्ती येणार आहे आणि दिवसभर खूप मजा करणार आहोत मित्रसुद्धा आहेत आणि इकडचा नजारा तर बापच आहे आणि एक नंबर आहे आणि इथं स्विमिंग पूल पण आहे भारी मजा येणार आहे एक नंबर आणि क्लीन पण पाणी एवढा आहे ना जबरदस्त आहे राहुल जायचं आहे ना राहुल आणि मी दोघांनी सेम सँडो घातले इकडे आहेत दादा आपले विजा भाऊ आहेत त्याचे साडू काय नाव आपलं अमित काळभोर आणि यांचंच इकडे ग्रास व्हॅली ना ग्रेस व्हॅली म्हणून इकडे बघा तुम्हाला दिसतंय वेलकम टू ग्रेस व्हॅली इकडे असतात आणि हे सगळे अरेंजमेंट दादानी केले खूप छान कालपासून आणि आज ॲक्च्युली हा अवेलेबल नव्हता काल म्हणून आज सकाळी पुन्हा एकदा आमच्यासाठी अवेलेबल केला आहे स्विमिंग पूल वगैरे थँक्यू सो मच अजून म्हणजे डेली पब्लिक असतो इकडे ग्रेसवालीमध्ये एक नंबर आहे ना तिकडची पण रूम बसतो होते आणि इकडची पण पूर्ण बंगलाच वाटतंय चाय वाटतोय अरे हाय हाय बंगला आहे मला दोन शब्द बोलायचे म्हणजे या दादांनी आमच्यासाठी जी काय अरेंजमेंट केली आहे इतकी सुंदर अरेंजमेंट केली आहे पण तेवढ्या लायकी येत ना कोणच नाही बघा तुम्ही यांच्याकडे पहिले याच्याकडे बघा याच्याकडे बघा हा लायकीच आहे कपडे घालत नाही उघडा बम असतो साला इकडं आज सध्या आचारी आहे काय ग एक चहा देतेस का चहा देतेस का ग मी माझ्यासाठी कॉफी बनवून घेतलेली म्हणजे इकडे दादा म्हणजे स्पेशली प्रायव्हेट जेवण वगैरे आपण स्वतः बनवू शकतो ना आलो किचन वगैरे दिलेलं आहे सगळं हा म्हणजे घरात सगळं सोय आहे सगळ्याची सोय आहे फ्रीज पण आहे किचन पण आहे भांडी पण आहेत सगळ्या गोष्टी आहेत इथं यायचं जेवण बनवायचं सगळं मी जेवण बनवून रात्री फार फूर ठासतो तुम्ही कराल ते मला माहित नाही त्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत कॉफी बघितल्यावर तुला काय वाटतंय अरे ही काळी कॉफी पहिल्यांदा पितोय पण ही काळी कॉफी आणि अमित सारख्या काळ्या माणसाने बनवलेली आहे अरे आता दोघा कंपनी करायला तो बघतोय बघेल बघ अरे हम काले हुए तो क्या हुआ म्हणजे तुला मान्य तो काला आहेस ना अब मजा आएगा मराठी इंडस्ट्रीमधले
खतरनाक अभिनय देणारे किरण पास्ते हे आता एक शॉट देत आहेत. प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वेळ का लागतोय, ते अटॅकने पण जाऊ शकतात कारण त्यांना ते पोट आतमध्ये घ्यायला लागतं खूप वेळ. तुम्ही बघू शकता आता या बघा या. तर मित्रांनो, इकडं बिर्याणी मागवलेली आहे जेवणासाठी. फ्रेश वगैरे झालो आणि मस्तपैकी इकडं गरमागरम बिर्याणी. ती 1.5 किलोची आहे ना, 1.5 किलोची बिर्याणी मागवली आहे. या बिर्याणी खायला. गुड इव्हनिंग मित्रांनो. संध्याकाळ झाले, दुपारपर्यंत खूप मजा केली, नाचलो स्विमिंग पूलमध्ये. आता मागे बघता स्विमिंग पूल वगैरे आहे, तिकडंसुद्धा मजा केली भरपूर. आणि थोडंसं झोपलेलो, आज झोप लागली मस्त दुपारची सुकूनवाली. वा मस्त विल्ला भरपूर आहेत. तसा हा आता आम्ही जो ग्रेस विल्ल्यामध्ये आहोत ना, तो प्रायव्हेट पूल वगैरे आहे, जबरदस्त आहे. वरतीसुद्धा 2 बेडरूम आहेत, खालीसुद्धा आहे, किचन आहे, जबरदस्त आहे, मस्त वाटतं नजारा. आणि पूर्णपैकी गावात आलं आहे असं वाटतं, शांतता आहे. गावच एरिया आहे पण मस्त आहे, लोणावळ्यामध्ये आहे प्रॉपर, जबरदस्त वाटतं आहे, मस्त. इकडं सगळ्यांच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि आत्ता जायचं आहे. कदाचित आपला जो विजू भाऊ आहे, त्याचा साडू आहे, त्यांच्या घरी जायचं अगोदर. चहा नाश्ता आहे तिकडे, नाश्त्याला बोलवलं आहे आणि तिथून पुन्हा एकदा मुंबईला जायच्या परतीला प्रवासला सुरुवात करायची आहे. कारण प्रत्येकजण आलेले हे असेच रिलॅक्स होण्यासाठी, एन्जॉयमेंट करण्यासाठी, कारण भेटतच असतो पण कामात गडबडीत असतो, काही कामाचा स्ट्रेस वगैरे असतो. पण असे मित्र भेटले तो स्ट्रेस वगैरे सगळा निघून जातो, जाम भारी वाटतं. सगळ्यांच्या गाड्या लागल्या तिकडं, माझी सुद्धा लागले. सो आता निघायचं आहे थोड्या वेळात. एकदम भारी मजा आली. मजा आली ना? हा मजा आली, मजा आली. काय विजू, कुठे जायचं आहे आता? जायचं आहे अमित कालबोर साडू यांच्या घरी. तुमच्या साडू यांच्या, साडूंचं गावच इथलं आहे ना? हो ना, बप्पर लोणावळा. आणि हे विजयाच्या, विजयाच्या साडूंच्या घरी आलोय आणि पोरगी बघायचा कार्यक्रम आहे. बॅगेत भर, भर बॅगेत, मी राहिलाय. चाय आणि काय ठोस आहे, मस्तच. बसूया काय खाली, भांडी घालून बसूया. अमित दादांच्या घरी आलोय आपण आणि त्यांनीच आज आपल्या विल्ल्याची तिकडे आपले अरेंजमेंट केलेली. माझं घर बघताय तुम्ही केवढा आहे ते. हो ना, हे अमित नाही, ते अमित, ते अमित भाऊ. आणि हा कोण रे? बीप 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 मध्ये किरण, माझी मुलगी उर्मिलाची बहीण. आणि किरण पासे ओळखचे ससुर प्रितेश राठे, राहुल. आणि हा काय बोलू आता, काय बोल, काहीतरी उपमा दे माझ्याबद्दल. काय 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 माहिती, कुठून काय व्हायरल झाला मला नाही माहिती. व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉल. मित्रांनो, 2 दिवस मस्त एन्जॉय केलं आणि ज्या मजा आली. आता आहे तो विद्या भाऊ आहे, त्यांच्या साडू यांच्या घरी आलेलो आहोत. आणि
लय मजा केली. ही चांगलं लोकेशन आहे. लोणावळा म्हटलं तर एक मुंबई पासून जवळ असलेला अंतर आहे आणि तो पिकनिक स्पॉट सगळ्यांसाठी बेस्ट असतो. आम्हाला सुद्धा बेस्ट अशी सर्विस दिलेली आहे अमित दादानी. आणि आपण आपण थांबलेलं कुठल्या ग्रीस विल्ला मध्ये? असे किती विल्ला तुम्ही अरेंज करता? दहा बारा आहेत. अच्छा, म्हणजे आपल्या बजेट पासून हाय रेट पर्यंत. अच्छा अच्छा, म्हणजे जसं की 5,000 पासून 50,000 पर्यंत विला आहे पर डे. पण विला पण तसं आहे, विला लक्झरी विला प्लस होममेड फूड पण आपण अवेलेबल करतो. जेणेकरून हॉटेलचं मोस्टली कोण खात नाही, घरचं जेवण खातात. अच्छा, ते पण आपण पॅकेज मध्ये ऍड करून देऊ शकतो. व्हेज नॉनव्हेज? व्हेज नॉनव्हेज सगळं. अच्छा, दुपारचं जेवण, संध्याकाळचे हाय टी, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता. मिनिमम किती पर्सन साठी आहे आपल्याकडे? म्हणजे घेईल तसे जसे की 6 लोकांपासून तर 50 लोकांपर्यंत. हा, मॅक्झिमम 50. ओके, इव्हेंट वगैरे होतात का तुमच्या? साखरपुडा लग्न अशा काही? अच्छा, ऍक्च्युली माझ्याच बिल्ल्यामध्ये माझंच लग्न झालेलं आहे. आपल्या समोर दोन अमित आहे, एका अमितचं लग्न व्हायचं आहे, तो इकडेच करू असं वाटतं. इकडेच करायचं बघेन. अमित 50,000 बजेट ठरवू शकतो, कारण लग्न होणं शक्यच नाही. सो खूप मजा मस्त केली. इकडे सगळा पब्लिक आहे, सगळे दमलेले आहेत आता. आणि विजया भाऊ स्पॉन्सर, मान्या भाऊ स्पॉन्सर, आम्ही स्पॉन्सर केलेला थोडाफार संपलेले आता पैसे. यांची महत्वाची नावं जी घ्यायची आहे ती ठेवायची नाही, कसं पुढच्या वेळेला ती उपयोगी येणार नाही. समजलं? त्यांची नावं आवर्जून घ्यायची. ओके, सो जर इकडे यायचं असेल लोणावळ्यात वगैरे आणि तुम्हाला विल्ला वगैरे हवा असेल तर टूर अँड ट्रॅव्हल्सची पण सुविधा आहे, ते पण आपला आहे बिझनेस. अच्छा, म्हणजे लोणावळ्याचा पुरा टूर, म्हणजे तुम्हाला साईट सीन वगैरे पाहिजे असेल, टॅक्सी वगैरे, रिक्षा वगैरे, किंवा पिकअप ड्रॉप करायचं असेल, ते पण आपण करतो. ओके ओके, आपल्या स्वतःच आहे. सो नंबर आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनला देतोय, डिस्प्लेला पण इथे देईनच. सो आलात तर कधी ह्या दादांना कॉन्टॅक्ट करा आणि या, तुम्हाला कसं बेटर वाटेल तसं इन्फॉर्मेशन घ्या यांच्याकडनं आणि या. सो पर्यंत ही सगळी एन्जॉयमेंट आता चाललो, निघालो मुंबईला. इथे आपण आता गावी चालला ना इथून. आता ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवाजून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आंब्याचा वडा पुढच्या व्हिडिओ.